नमस्कार मित्रांनो एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आरोग्य विभागाच्या विविध पदांसाठीची जाहिरात ती या ठिकाणी सर्व जिल्ह्यांसाठी प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यासाठी फॉर्म भरण्याची देखील सुरुवात या ती ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो आपण सदर हा फॉर्म महापरीक्षा पोर्टलवर भरायचा आहे सदर फॉर्म भरण्या अगोदर आपल्याला काही सूचना माहीत असणे आवश्यक आहे तर मग त्या कोणत्या सूचना आहेत त्याविषयी आज आपण या आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर पहा आपल्याला जो ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यासंबंधीचे जे मार्गदर्शक सूचना आहेत कशा प्रकारे भरायचा त्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या हे आपण पाहूया तर पाहूया की उमेदवाराला महापरीक्षा पोर्टल या संकेतस्थळावर आपल्याला त्यांना अर्ज भरायचा आहे अर्ज भरण्या अगोदर उमेदवाराला नोंद त्या पोर्टलवर अगोदर रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि नोंदणी के नोंदणीच्या परावर क्लिक करून त्याच्यामध्ये नोंदणी करत असताना आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड तयार करायचा आहे तयार केल्यान केल्यानंतर तो आपल्याला त्या ठिकाणी ईमेल आय डी पण टाकायचा आहे तुमच्या ईमेल आय डीवर लिंक मिळणार आहे आणि ते तुमच्या साईनअप अप स ची संबंधित लिंक असणार आहे आणि उमेदवाराने खाते सक्रिय करण्यासाठी त्या ईमेल आय डीवर मिळालेल्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि सदर जी लिंक आहे ती दोन दिवसाकरताच ॲक्टिव्ह राहणार आहे उमेदवाराने लॉग इन लॉग इनची माहिती गोपनीय ठेवावी इतरांना कुणाला सांगू नये एकदा खाते सक्रिय झाले की उमेदवाराला त्यांच्या नोंदणी पोर्टलचे नेम व पासवर्ड केव्हाही वापरता येणार आहे त्याच्यानंतर जवळ उमेदवारांनी जे युज लॉग इन केल्यानंतर त्याच्यामध्ये आपली जी प्रार प्राथमिक माहिती आहे आपलं नाव वडिलांचं नाव आईचं आडनाव आईचं नाव जन्मतारीख भ्रमणध्वनी क्रमांक तसेच आपले जे फोट, फोटो पासपोर्ट साईज फोटो आणि स्कॅन सिग्नेचर या ठिकाणी लागणार आहे आणि सदर जे त्यांची साईज आहे ती साईज या ठिकाणी पन्नास के बीच्या दरम्यान असणे आवश्यक आहे आणि ते आपल्याला ते स्कॅन करून ते साई अपलोड करायचे आहे त्याच्यानंतर पत्ता टाकण्यास तकनेस, पत्ता टाकण्यासाठी उमेदवाराने आपल्या पत्त्या पत्त्याचा प्रकार निश्चित करावा उदाहरणार्थ कायमस्वरूपी पत्ता तात्पुरत्या स्वरूपाचा पत्ता दोन्ही त्यानुसार आपले गाव पोस्ट ऑफिस जिल्हा या ठिकाणी या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर उमेदवाराने अतिरिक्त माहितीचा पर्यावर क्लिक करायचा आहे आणि क्लिक केल्यानंतर आप जात प्रवर्गासंबंधीची माहिती भरायची आहे उमेदवाराकडे जात प्रमाणपत्र असल्यास त्याबद्दल विचार विचारली जाणारी माहिती त्या ठिकाणी भरायची आहे त्याच्यामध्ये जे ड्रॉपडाऊन येणारे ड्रॉपडाऊन लिस्टमधून ते निवडायचं आहे आणि एस टी प्रवर्गासाठी एस टी प पेसा क्षेत्रबाबत या ठिकाणी त्या ठिकाणी माहिती भरायची आहे उमेदवार एस टी पेसासाठी अर्ज करायचा असल्यास त्या ठिकाणाहून ते तशी माहिती त्या ठिकाणी ऑनलाईनमध्ये भरायची आहे त्याच्यानंतर ज्यांच्याकडे आधार क्रमांक आहे त्यांनी त्यासंबंधी आधार क्रमांकाची माहिती त्या पोर्टलवर भरायची मराठी भाषेतील प्रावीण्य एम एस आय टी प्रमाणपत्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाले अपंग प्रमाणपत्र यासंबंधीची माहिती त्या ठिकाणी भरायची आहे शैक्षणिक माहितीच्या जागी आपल्याला उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आहे ती शैक्षणिक पात्रता त्या ठिकाणी नमूद करायची आहे आणि ते आपल्याला ज्या पोस्टसाठी भरायचं आहे त्यासंबंधीची जी शैक्षणिक पात्रता आहे ते आप त्या ठिकाणी निवडायची आहे एकदा शैक्षणिक तपशील प्रविष्ट केले की अर्जदाराने नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आणि त्या बटनावर क्लिक केल्यानंतर आजाराची पुष्टीची विनंती केली जाईल आणि त्या बटनावर क्लिक केल्यानंतर मागील तपशील संपादित करण्याची परवानगी दिली जाणार नाही म्हणजे या ठिकाणी आपण एकदा जर डाटा सेव्ह केला सेव्ह केल्यानंतर मग त्यानंतर कन्फर्म केल्यानंतर ज सदर जो मागवलेला डाटा आहे त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा आपल्याला बदल करता येणार नाही आणि त्याच्यानंतर मग हे संपूर्ण जनरल माहिती झाल्यानंतर आपल्याला आता ज्या संबंधी अर्ज करायचा आहे ते पद आपल्याला निवडायचे आहे उमेदवार एकाच अर्जामध्ये पात्र असलेल्या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक पात्रता वयाची अर्हता आणि अन्य अर्हता विचारात घेऊन सर्व पदांना इच्छुक असल्यास अर्ज करू शकतो म्हणजे तुम्हाला तुम्हाला जर जा यामधील जाहिरातीमधील सर्व पदांना जर अर्ज करायचा असेल परंतु त्यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता आ, 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 असली पाहिजे वयोमर्यादा बरोबर असली पाहिजे तेव्हा तुम्ही सर्व पदावर अर्ज करू शकता त्यामुळे पदानुसार वेगळा अर्ज भरण्याची आवश्यकता नाही आणि तुम्हाला जर वेगवेगळ्या पदासाठी अर्ज करायचा असेल त्यासाठी सेपरेट अर्ज करण्याची गरज नाही त्यासाठी फक्त तुमची तेवढी शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर उमेदवाराला निवड केलेल्या पदासाठी आपण अर्ज करू इच्छित असलेल्या कार्यालयाची निवड करायची आहे त्याच्यानंतर पदानुसार कार्यालयाची निवड करण्याआधी जाहिरात आपण व्यवस्थित वाचून घ्यावी आणि त्याच्यामध्ये आपल्या त्या जिल्ह्यामध्ये ते, ते पद आहे का त्याविषयी व्यवस्थित जाहिरातीमधून आपण पाहून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर संपूर्ण माहिती भरल्यानंतर कन्फर्म झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी परीक्षा केंद्र निवडून घ्यायचे आहेत या सिंग आपल्याला त्या ठिकाणी तीन परीक्षा केंद्र निवडण्यासंदर्भात पर्याय उपलब्ध करून दिले जाणार आहेत आणि मग आपण आपल्या जवळचे तीन प पसंतीक्रम आपल्याला निवडायचे आहेत आणि समजा त्यानंतर जर पसंतीक्रम आपण जे दिले त्या पसंतीक्रमामध्ये पैकी आपल्याला परीक्षा केंद्र उपलब्ध झालं नाही तर रॅन्डमवाईज ते आपल्याला दुसरं परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्यात येईल उमेदवाराने नंतर अटी व शर्तींची शर्तींना स्वीकार करायचा आहे आणि त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला शेवटी परीक्षा शुल्क भरणा करायचं आहे आणि त्यावर क्लिक केल्यानंतर मग अर्ज शेवटचं सबमिशन करायचं आहे आणि त्या सबमिशन केल्यानंतर तो अर्ज आपल्याला डाउनलोड करण्यासाठी व प्रिंट करण्यासाठी उपलब्ध होणार आहे तर मित्रांनो सदर फॉर्म भरण्याची अशा प्रकारे ही संपूर्ण जी प्रोसेस आहे ती आज या ठिकाणी पाहिलेली आणि या सम या मित्रांनो अशा प्रकारे सदर माहिती आपल्याला फॉर्म भरण्यासाठी उपयुक्त आहे व सदर माहिती इतरांना देखील समजण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद